Hello friends, today we are going to discuss about a poem of 8th class. The title of the poem is Golden Chain. Actually it is included in unit number 4. So we'll just try to discuss about Golden Chain. When we think about the title Golden Chains, at that time we come to know that it is a really a golden chain. But Golden Chains is a title of the poem which is related to the friendship and friend. Mitra ani Maitri cha sandarbhatli asleli poem ahe Golden Chain navachi. Today we are going to discuss about it. But before that, we should have to know one thing. Yavishayi charcha karnyagodar apan ek goshta samjun ghena mahatvacha ki God has given us a precious gift and the name of that gift is friend and friendship. Okay? तर आपल्याला ईश्वराने मित्र आणि मैत्री जी आहे ते खऱ्या अर्थाने एक गिफ्ट म्हणून दिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द गोल्डन चेन्स अबाउट दिस फ्रेंड अँड फ्रेंडशिप्स. ओके नाव फर्स्टली आय विल रीड द पोएम्स अँड सायमल्टेनियसली आय विल टेल द मराठी मिनिंग ॲज वेल ॲज इंग्लिश मिनिंग टू ऑल ऑफ यू. आपण कविता समजावून घेऊ, त्याचा मराठीमध्ये अर्थ, त्याचा इंग्रजीमध्ये अर्थ दोन्ही आपण समजावून घेऊ. इट इज रिलेटेड टू द फ्रेंडशिप. फ्रेंडशिपशी संबंधित असलेली ही पोएम आहे. Now I am going to read. Friendship is a golden chain. त्याने सांगितलं फ्रेंडशिप कशी ही गोल्डन चेन आहे, सोनेरी चेन आहे. चेन याचा अर्थ आपल्याला काय म्हणता येईल, एक साखळी शृंखला आहे. इट मीन्स फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. अगदी आपण काय म्हणू, सोनेरी अशा प्रकारची ती चेन आहे, शृंखला आहे. कुठली साखळी आहे, कुठली फ्रेंडशिप नावाची, मैत्री नावाची. द लिंक्स अवर फ्रेंड्स सो डिअर. द लिंक्स, लिंक्स म्हणजे काय, जोडणं. The links our friends so dear. आपली जी फ्रेंड्स आहे, लिंक्स आहे, आपण जोडली गेली जी काही लिंक्स आहेत, कसे आहे, सो डिअर, आपल्याला ती खूप प्रिय आहे. याचं कारण का, कारण इट इज अ गोल्डन चेन्स, कारण फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन्स. द लिंक आवर फ्रेंड्स सो डिअर्स, इट मीन्स इट इज अ गोल्डन बिकॉज इट इज अ सो डिअर लिंक ऑफ फ्रेंडशिप. आपण मैत्रीची जी लिंक आहे ती अगदी सो डिअर्स आहे, आपल्याला खूप प्रिय आहे, आणि ती कशी आहे, गोल्डन चेन आहे. अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल इट्स अ ट्रेजर समोअर इच इयर्स. लक्ष द्या सर्वांनी, अँड लाईक अ रेअर, इट मीन्स फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. अँड इन्स्टेड ऑफ दॅट द पोएट टेल्स ऑल ऑफ अस दॅट इट इज अ रेअर. हे रेअर आहे, रेअर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, दुर्मिळ अशा प्रकारची गोष्ट आहे फ्रेंडशिप. अँड प्रेशियस ज्वेल, प्रेसियस म्हणजे मौल्यवान अशा प्रकारचा नमुना किंवा मौल्यवान अशा प्रकारचा जो काय दागिना आहे असं आपल्याला म्हणता येईल. इट्स ट्रेजर्स मूवर इच इयर्स, आणि ही इट्स ट्रेजर्स याची जी संपत्ती आहे, मूवर इच इयर, प्रत्येक वर्षाला ती काय होते, मूवर अँड मूवर, अधिकाधिक होते. बिकॉज इट इज अ गोल्डन चेन, इट इज अ चेन. हे मैत्रीची जी शृंखला आहे, शृंखला कशी आहे, दुर्मिळ आहे, मौल्यवान अशा प्रकारचं गिफ्ट आहे. आणि ही जी लिंक आहे, लिंक्स कशी आहे, आपल्याला सो डिअर्स, आपल्याला खूप प्रिय अशा प्रकारची आहे. इट इज नथिंग बट द फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन. मैत्री ही काय, तर एक गोल्डन चेन आहे, लक्षात घ्या. इट्स क्लॅप्स टुगेदर फर्मली. टुगेदर शब्द आहे, टुगेदर म्हणजे एकत्रपणे, फर्मली म्हणजे घट्टपणे, काय केलं जाते, क्लॅप्ड म्हणजे घट्ट बांधल्या गेली जाते. इट्स क्लॅप टुगेदर फर्मली, अगदी घट्टपणे ती एकत्री बांधल्या गेलेली आहे. विथ अ लव दॅट्स अ डीप अँड ट्रू, इट मीन्स there is a bond between two friends and the bond is true love and deep love. म्हणजे खोलवर आणि खऱ्या अशा प्रेमाने ते जे काही रिलेशनशिप आहे फ्रेंडशिपचं, ते बांधले गेलेलं आहे, लक्षात घ्या सर्वांनी. इट्स क्लॅप्स टुगेदर फ्रॉमली, ते घट्ट बांधलं गेलं, कशाने, विथ लव दॅट्स डीप अँड ट्रू, अशा प्रेमाने ते घट्ट बांधलं गेलेलं आहे की जे प्रेम डीप आहे आणि ट्रूथ आहे, खरं आहे, खोलवर आहे. अँड इट्स रिच with happy memories and fond recollections too. Instead of that, the poet tells all of us that is, it's rich with happy memories. It means relationship or the friendship is what we can say that it is rich with happy memories. अगदी आनंदाच्या मेमरीज म्हणजे आठवणीसाठी ते अगदी रिच आहे, उच्च अशा प्रकारचे त्यामध्ये आनंदाचे अशा प्रकारचे क्षण आहेत. And fond recollections too. रिकलेक्शन म्हणजे काय, तर आठवणी, आणि फॉन म्हणजे काय, प्रेमळ अशा प्रकारच्या आठवणीचं, आणि आनंददायी अशा प्रकारच्या मेमरीज म्हणजे आठवणीचं ते काय, तर
रिकलेक्शन आहे, आठवणीचा एक संग्रह आहे किंवा आठवणी आहे आणि त्या रिच अशा उच्च अशा प्रकारच्या दर्जाच्या आहेत. टाईम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी, इट मीन्स एव्हरी ब्युटी कॅन बी डिस्ट्रॉइड बाय द टाईम्स, ऑर वी कॅन से दॅट डिस्ट्रॉय बाय द टाईम्स. ते काय होतात तर डिस्ट्रॉय होतात. कुठलंही सौंदर्य असलं तर प्रत्येक सौंदर्याला वेळेचं काय बंधन आहे, परंतु फ्रेंडशिप नावाचं हे जी ब्युटी आहे या ब्युटीला टाईम नावाचं जी गोष्ट आहे त्याला डिस्ट्रॉय करू शकत नाही. म्हणजे टाईम्स कॅन्ट डिस्ट्रॉय इट्स अ ब्युटी, दॅट इज द ब्युटी ऑफ द फ्रेंडशिप. ओके, फॉर ॲज लॉंग ॲज मेमरी लिव्ज, जोपर्यंत आपले मेमरीज लिव्ज आहेत, आपल्यामध्ये मेमरीज आठवणी आहेत, तोपर्यंत टाईम कॅनॉट डिस्ट्रॉय द ब्युटी ऑफ द फ्रेंडशिप ऑर द ब्युटी ऑफ द स्वीट मेमरीज ऑर द ब्युटी ऑफ द फॉन्ड रिकलेक्शन्स ऑफ द फ्रेंडशिप. ओके, इयर्स कांट इरेज द प्लेजर्स, इट मीन्स वेन वी थिंक्स अबाउट द प्लेजर दॅट इज रिलेटेड टू द फ्रेंडशिप, मैत्रीच्या संदर्भातला जो आनंद आहे दॅट प्लेजर कांट बी इरेज. इरेज म्हणजे काय, काय त्याला आपण खोडू शकत नाही किंवा त्याला पुसून टाकू शकत नाही. इयर्स, कोण पुसून टाकू शकत नाही, इयर्स वर्षानुवर्ष जातील, परंतु फ्रेंडशिपचे जो आनंद आहे तो आनंद कुठल्याही प्रकारचे वर्ष इरेज करू शकणार नाहीत. म्हणजे काय तर त्याला पुसून टाकू शकणार नाही. दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्ज, इट मीन्स द जॉय ऑर द प्लेजर गिव्ज बाय द फ्रेंडशिप दॅट इज नेवर इरेज बाय द इयर्स. वर्षानुवर्ष जरी झाले तरी वेळ किंवा वर्ष त्याला इरेज करू शकणार नाही, त्याला पुसू शकणार नाही. फॉर फ्रेंडशिप इज अ प्राईजलेस गिफ्ट, फ्रेंडशिप कशी प्राईजलेस गिफ्ट आहे. प्राईजलेस म्हणजे कशी आहे ती आपण म्हणू त्याला की इट हॅज नो प्राईज, त्याला कुठल्याही प्रकारचं प्राईज नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला मूल्य नाही. इट मीन्स व्हॉट वी कॅन से दॅट फ्रेंडशिप इन द लाईफ इट इज अ प्रिशियस गिफ्ट फॉर ऑल ऑफ अस, अँड सो वी शूड हॅव टू टेक द केअर ऑफ द फ्रेंडशिप. आणि म्हणून आपण फ्रेंडशिपची काळजी करणं महत्त्वाचं आहे. इट इज इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट इट इज अ गॉड गिफ्ट, ती परमेश्वराने आपल्या सर्वांना दिलेली एक प्रकारची गिफ्ट आहे, लक्षात घ्या. ओके, व्हॉट आय एम गोइंग टू शेअर विथ यू फॉर फ्रेंडशिप इज अ प्राईसलेस गिफ्ट. गिफ्ट आहे म्हणजे प्राईसलेस, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मूल्यामध्ये त्याला आपल्याला गिनती करता येणार नाही. बहुमूल्य अशा प्रकारची जी गिफ्ट आहे दॅट्स कांड बी बॉट अँड सोल्ड, अशी जी गिफ्ट आहे की त्या गिफ्टला आपण काय करू शकत नाही, बॉट करू शकत नाही, खरेदी करू शकत नाही किंवा सोल्ड म्हणजे त्याला आपण विकतसुद्धा घेऊ शकत नाही, अशा प्रकारची प्राईजलेस अँड प्रिशियस गिफ्ट ती आहे. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड्स, पण त्यासाठी मस्ट काय टू हॅव द अंडरस्टँडिंग फ्रेंड्स, आपल्याला समजून घेणारे मित्र असणं आवश्यक आहे. इज वर्थ फॉर मोअर दॅन द गोल्ड, आणि ज्यावेळेला आपल्याला समजून घेणारे अंडरस्टँडिंग फ्रेंड्स असतील त्यावेळेला त्याची वर्थ आहे. वर्थ म्हणजे काय, किंमत, ती जी आहे ती मोअर दॅन द गोल्ड, सोन्यापेक्षाही त्याची जास्त अशा प्रकारची किंमत त्याची असते. अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप, आणि ती फ्रेंडशिपची गोल्डन चेन आहे, सोनेरी शृंखला किंवा साखळी जी आहे, इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड आय, ती कशी स्ट्रॉंग आहे आणि ब्लेस, ब्लेस म्हणजे काय, अगदी शुभेच्छायुक्त आशीर्वादयुक्त अशा प्रकारची ती आहे. बाइंडिंग किंडर्स हर्ट्स टुगेदर, ती काय करतं, बाइंड करतं, बाइंड म्हणजे जोडतं, काय जोडतं, काइंडर्ड, काइंडर्ड म्हणजे काय, अगदी समान अशा प्रकारचं हर्ट टुगेदर, समान विचाराचे हृदय, समान विचाराच्या भावना ज्या असतात त्या एकत्र जोडण्याचं काम फ्रेंडशिपच्या माध्यमातून स्ट्रॉंगली आणि ब्लेस्ड त्या ठिकाणी होत असतं. ॲज द इयर्स गो पास्ट बाय, जसे वर्षानुवर्ष त्या वर्ष निघून जातील तसं त्याला अधिक अधिक बॉन्ड त्या ठिकाणी केला जातो. इट मीन्स इट इज नथिंग बट व्हॉट वी कॅन से दॅट फ्रेंडशिप इज नथिंग बट द गोल्डन चेन्स अँड इट इज अ प्रिशियस गिफ्ट गिवन बाय द गॉड, गिवन बाय द गॉड टू ऑल ऑफ अस, आपल्या सर्वांना दिलेली ही एक प्रकारची मौल्यवान काय देणगी आहे. बट दे इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स मेन्शन बाय द पोएट इज दॅट, कवीने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की देअर इज अ नीड ऑफ द अंडरस्टँडिंग फ्रेंड्स फॉर ऑल ऑफ अस, आपल्यासाठी अंडरस्टँडिंग समजून घेणारे मित्र खूप महत्त्वाचं आहे. वेन वी थिंक्स अबाउट द टुडेज लाईफ, आजच्या जीवनाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की सो मेनी फ्रेंड्स कम इन इन अवर लाईफ ओनली फॉर
अधेर पर्पस त्यांचा उद्देश साध्य करण्याकरता स्वार्थ प्रवृत्तीने अनेक मित्र एकत्र येतात. देर इज अ नो नीड्स किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अंडरस्टँडिंग नसते, एक प्रकारच्या ठिकाणी करार असतो असं वाटतं. पण ज्या वेळेला देर इज अ अंडरस्टँडिंग फ्रेंड्स कम इन अवर लाईफ, ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये समजवून घेणारे मित्र आपल्या येतील, त्यावेळेला इट बिकम अ प्रिशियस गिफ्ट फॉर ऑल ऑफ अस अँड ॲट दॅट टाईम इट बिकम द गोल्डन चेन फॉर ऑल ऑफ अस. ज्या वेळेला समजून घेणारे मित्र भेटतील त्यावेळेला बहुमूल्य अशा प्रकारची ती आपल्यासाठी देणगी असेल. आणि याशिवाय सांगायचं झालं तर ती खऱ्या अर्थाने गोल्डन चेन असेल असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मित्रांनो, ही पोईम तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की सांगा. याशिवाय लक्षात घ्या की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, गोल्डन चेन यावरतीचे काही क्वेश्चन्स बॅक साईडला तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप दिलेले आहेत. ते इंग्लिश वर्कशॉपमधले ते क्वेश्चन जे आहे त्या वर्कशॉप तुम्हाला सॉल्व्ह करायचे आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. याशिवाय तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. पुन्हा एकदा लक्षात घ्या, फ्रेंडशिप इज नथिंग बट द प्रेशियस गिफ्ट फॉर ऑल ऑफ अस. आपल्या सर्वांसाठी फ्रेंडशिप ही प्रेशियस गिफ्ट आहे. परंतु वेन एवर वी गॉट ऑर अचीव द अंडरस्टँडिंग फ्रेंड्स, जेव्हा आपल्याला प्राप्त होतात किंवा प्राप्त होतील त्यावेळेला आपल्याला समजदार मित्र प्राप्त होईल, त्यावेळेला फ्रेंडशिप बिकम द गोल्डन चेन फॉर ऑल ऑफ अस. आपल्याकरता फ्रेंडशिप ही गोल्डन चेन नक्की झालेली असेल. इट मीन्स दिस पोएम इज रिलेटेड टू द फ्रेंड्स अँड फ्रेंडशिप. सो फ्रेंड्स रिमेंबर वन थिंग, मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, जस्ट ट्राय टू मेक द फ्रेंडशिप विथ सच अ पर्सन, अ सच अ बॉय, अशा व्यक्तीसोबत किंवा अशा मुलासोबत फ्रेंडशिप करा की जो मित्र ऑनेस्ट असेल स्वतःसोबत, त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करा. आणि अशा मित्रासोबत सोबती करा किंवा फ्रेंडशिप करा की ज्यामध्ये तो निर्व्यसनी असेल, सद्गुणाचा संचय करणारा असेल, अशा मित्राचा शोध आपण सर्वजण घेऊया. तुम्हालासुद्धा असा छानसा मित्र प्राप्त हो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.